Next point from the topic, effects of electric current. If a conducting wire is kept moving in a magnetic field, a current is produced in it. ज्यावेळेस एखादा कंडक्टिंग वायर इलेक्ट्रिक करंट कॅरिंग एखादा कंडक्टिंग वायर इज केप्ट मूव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा कंडक्टिंग वायर जर आपण मूव्हिंग पोझिशनमध्ये ठेवला देन करंट इज प्रोड्यूस रेन इन, तर त्यावेळेस त्या कंडक्टिंग वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट हा प्रोड्यूस होतो. त्याच्याशी रिलेटेड ही ॲक्टिव्हिटी आहे. सीयर वॉट इज गिवन, कलेक्ट द मटेरियल ॲज शोन इन फिगर, कम्प्लीट द सर्किट बाय कनेक्टिंग गॅल्वानोमीटर. त्या शोन इन फिगर आपल्याला सगळे मटेरियल्स कनेक्ट करायचे आहे. या ठिकाणी मॅग्नेट दिलेलं आहे, बार मॅग्नेट असं व्हर्टिकल पोझिशनमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर कंडक्टिंग वायर अँड द टू एंड्स ऑफ द कंडक्टिंग वायर वी आर कनेक्टेड विथ द गॅल्वानोमीटर. सो वी नो दॅट द गॅल्वानोमीटर इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह डिवाईस विच डिटेक्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर. कीप द बार मॅग्नेट इरेक्ट इन सच वे दॅट इट्स नॉर्थ ऑर साऊथ पोल इज जस्ट बिलो द कॉपर वायर. तर जसं डायग्राममध्ये तुम्ही पाहतात त्याच पद्धतीने एक बार मॅग्नेट आपल्याला जस्ट बिलो या कॉपर वायरच्या खाली व्हर्टिकल इरेक्ट पोझिशनमध्ये ठेवायचा. त्याचा नॉर्थ किंवा साऊथ पोल कोणताही पोल हा असा या ठिकाणी फेस झाला पाहिजे. द नॉर्थ ऑर साऊथ पोल फेसेस टुवर्ड्स द कंडक्टिंग वायर. नाव इफ द वायर इज केप्ट मूव्हिंग फ्रॉम ए टू बी द पॉइंटर ऑफ द गॅल्वानोमीटर गेट्स डिफ्लेक्टेड. जर या वायरला आपण ए टू बी अशा पोझिशनमध्ये जर आपण मूव्ह केलं, मुवमेंट केली या वायरची, देन गॅल्वानोमीटर पॉइंटर ऑफ द गॅल्वानोमीटर शोज डिफ्लेक्शन. आणि आपल्याला माहिती आहे की जर गॅल्वानोमीटरचा पॉइंटर डिफ्लेक्शन दाखवतो आहे म्हणजेच कंडक्टिंग वायरमधून इलेक्ट्रिक करंट हा पास होतो. द पॉइंटर ऑफ द गॅल्वानोमीटर गेट्स डिफ्लेक्टेड, दिस कॉल्ड द फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नाव मूव्ह द मॅग्नेट विथ द वायर फिक्स. आता या ठिकाणी काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप जी आहे आपल्याला कंडक्टिंग वायर स्टेशनरी ठेवायची आणि ओनली मॅग्नेट हा मूव्ह करायचा. वेन वी मूव्ह द मॅग्नेट बाय कीपिंग द वायर स्टेशनरी देन अल्सो द गॅल्वानोमीटर पॉइंटर स्टील गेट्स डिफ्लेक्टेड. फ्रॉम दिस आपण असं सांगू शकतो, इफ अ कंडक्टिंग वायर इज केप्ट मूव्हिंग ऑर बाय कीपिंग द कंडक्टिंग वायर स्टेशनरी अँड मॅग्नेट मूव्हिंग अ करंट इज प्रोड्यूस्ड इन द कंडक्टिंग वायर. आणि हे इलेक्ट्रिक करंट हा कंडक्टिंग वायरमध्ये प्रोड्यूस होतो हे आपल्याला कशावरनं कळते, बाय ऑब्झर्विंग द डिफ्लेक्शन ऑफ पॉइंटर ऑफ द गॅल्वानोमीटर. सो दिस इज द ॲक्टिव्हिटी रिलेटेड विथ द कंडक्टिंग वायर प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड अँड करंट प्रोड्यूस. ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे. देन नेक्स्ट बीट ऑर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी फ्रॉम दिस टॉपिक we will take in our next video.